नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरलेत आणि आता याचाच उत्साह राज्यभरातल्या बाजारपेठांमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या सगळ्याच बाजारपेठा सध्या भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्यात. गणरायाच्या स्वागताची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पूजेसाठी लागणारी फुलं आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दीच गर्दी सध्या बाजारामध्ये दिसून येते. कोरोनाच्या 2 वर्षाच्या संकटानंतर या वर्षीच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होतोय आणि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद यासह अवघ्या महाराष्ट्रामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. आपले प्रतिनिधी विविध बाजारपेठांमधून आता आपल्या सोबत आहेत. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबादहून सगळेजण आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला वेदांत, तुझ्याकडे मुंबईचा उत्साह कसा आहे? कविता, 2 वर्षानंतर जेव्हा निर्बंध मुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि त्यामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन, देशातल्या कानाकोपऱ्यातनं लोक भाविक इथे येत असतात आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात आणि त्यासाठीची तयारी या मंडळानं पूर्ण केलेली आहे. इथे जर आपण मागे बघितलं तर ज्या राऊंड्स आहेत, म्हणजे रांगेत जर आपण लागलं मुखदर्शनासाठी तर साधारणपणे 23 ते 24 राऊंड्स नंतर तुम्ही मुख्य रांगेत लागाल आणि त्यानंतर तुम्हाला लालबागच्या राजाचं मुखदर्शन होणार आहे. आता गर्दी मोठ्या प्रमाणावर होणार आहे कारण भाविक 2 वर्षानंतर आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतात आणि त्यासाठी म्हणजे मध्यरात्रीपासून जी आरती होईल त्यानंतर दर्शन सर्वांसाठी खुलं होईल. मात्र त्या आधीपासून म्हणजे आता साधारणपणे 6 वाजलेत आणि तेव्हापासून या दर्शनासाठी भाविक इथे आलेले आहेत. कुठून आलाय तुम्ही? बेळगाव. काय दर्शनासाठी? होय होय. आपण किती तास बाकी आहेत? अजून 8-10 तास बाकी आहेत. कसं आहे पुढे दर्शनासाठी आणि गर्दी होणार ना, लहान छोटे छोटे बच्चे आहे, लहान मुलांना घेऊन. होय होय. बाप्पाचं दर्शन. होय होय, बाप्पाच्या दर्शनासाठी. आणखी काही जण आहेत, आपण त्यांना विचारत. वेगवेगळ्या भागातनं हे आलेत. लालबागच्या राजाचं दर्शन 2 वर्षानंतर त्यांना घेता येणार आहे, त्यामुळे आतापासूनच म्हणजे किती वाजता आलाय तुम्ही? इकडे 4:30. मध्यरात्री 12 तासानंतर दर्शन होणार. ते किती वर्षापासून येते मी इतके लवकर? हा, दरवर्षी येते. पुण्यातनं? पुण्यातून दर्शन घेऊन जाणार. दर्शन घेऊन जाणार. 12 तास आधी आलात तुम्ही दर्शन? हो हो हो. भीड, गर्दी जास्त होती ना त्याच्यामुळे यायला लागते. त्याचं असं म्हणणं आहे की गर्दी खूप होणार आहे आणि गर्दी होतीये त्यामुळेच आम्ही लवकर म्हणजे 8 तास 10 तास 12 तास आधी दर्शनासाठी आलेत आणि हीच लालबागची श्रद्धा आणि त्यामुळेच हे लोक आता गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठी गर्दी आपल्याला उद्या जेव्हा दर्शन सुरू होईल तेव्हा पाहायला मिळेल. कविता, आणि ही मुंबईतली लालबागच्या राजाच्या प्रांगणातली दृश्य होती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.